एसटी बस आणि पेट्रोल टँकर मध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात अकोला येथील कीर्तनकार रामभाऊ सावळे यांचा मृत्यू झाला असून शालेय विद्यार्थ्यांसह 41 प्रवासी जखमी झाले आहेत. यवतमाळातील नेर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना नेर आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. नेर आगाराची एसटी बस प्रवासी घेऊन वाढवणा येथून नेरकडे निघाली होती. या बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करत होते. ही बस अंचती गावाजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या पेट्रोल टँकरने या बसला समोरासमोर धडक दिली. त्यामध्ये एसटी बसचा अक्षरशः चुराडा झालाय. या भीषण अपघातात अकोला येथील कीर्तनकार रामभाऊ सावळे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर बस चालक शेख अशफाक शेख अजीज याचे दोन्ही पाय निकामी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नेर आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. नागरिक जखमी झाले. जखमी झालेले जवळपास 20-22 विद्यार्थी आणि नागरिक हे आमच्या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे दाखल झालेत. ते सर्व किरकोळ जखमी आहेत आणि या सर्व किरकोळ जखमींवर योग्य प्रकारे उपचार चालू आहेत. कोणीही गंभीर जखमी नाही. फक्त जे वाहन चालक आहेत ते जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत. त्यांना उजव्या पायाला फिमर आणि टीबीआय हे दोन्ही फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्यांच्यावर योग्य तो उपचार आमच्या अस्थिविज्ञ डिपार्टमेंटमधून चालू आहे आणि त्यांना आम्ही आमच्या रुग्णालयातनी भरती करून घेत आहोत आणि इतर रुग्णांवर सुद्धा योग्य तो उपचार चालू आहे.